नमस्कार मित्रांनो, कृषी ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जो मला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आज आपण पाहणार आहोत की जर आपल्याला घरकुल आलं तर त्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत रांगेत उभारून फॉर्म भरावा लागतो. तर हा फॉर्म कसा भरायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या संकेतस्थळावर आधार कार्डची नोंद करण्यासाठीचा हा अर्ज आहे. तर आपण इथे पहिल्यांदा आपल्या ग्रामपंचायतचं नाव लिहूया. जे काही तुमची ग्रामपंचायत असेल तिथे तुमचं गावाचं नाव, गावाच्या ग्रामपंचायतीचं नाव लिहूया. आपण आपलं नाणंच लिहिलेलं आहे. त्यानंतर आपला तालुका कुठला आहे, तर आपला तालुका हा उत्तर सोलापूर आहे. तर आपण इथं उत्तर सोलापूर लिहायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा कोणता आहे, डिस्ट्रिक्ट, तो आपण तिथं लिहायचा आहे. म्हणजे आपला जिल्हा आहे सोलापूर. त्यानंतर लाभधारकाचे नाव, ही जी पोचपावती आहे ही पोचपावती तुम्हाला कुणाच्या नावानं भेटलेली आहे तर त्या माणसाचं नाव लाभार्थी म्हणून इथं यायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण हे लाभार्थीचं नाव इथं लिहून घेऊया. त्यानंतर एकमध्ये आकडा अ आहे, लाभधारकाचा नोंदणी क्रमांक हा ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला तिथं भेटून जाईल. त्यानंतर जो दुसरा आहे आधार कार्ड वितरण, हाही ग्रामपंचायत तुम्हाला माहिती देईल. त्यानंतर आहे क, आधार कार्ड नंबर. इथं आपला जो आधार कार्ड नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, आधारवरील नाव, जे काय नाव असेल ते इंग्लिशमध्ये आणि जे काय नाव असेल ते मराठीमध्ये, लाभार्थीचं आधार नाव इंग्लिशमध्ये आणि मराठी असं दोन वेळा ते नाव लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, दोन नंबर आहे त्यांच्या पत्नीचे नाव, म्हणजे लाभार्थी जो आहे ज्याच्या नावाने ही पावती आहे ना त्याच्या पत्नीचे नाव इथं लिहायचं आहे. त्यानंतर त्याचा नोंदणी क्रमांक हा ग्रामपंचायत मध्येच मिळतो आणि आधार कार्ड नंबर जो आहे त्यांचा तो इथं आपण भरून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर त्याचं नाव इंग्लिशमधून लिहायचं आहे आणि ते नाव मराठीमधून पण भरून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी व्हिडिओ हा पॉज करतो. ही सगळी माहिती झाल्यानंतर आपण बघूया तीन नंबर. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, लाभधारकाच्या मुलाचे नाव लिहायचं आहे. त्यानंतर त्या घरामध्ये जेवढे सभासद आहेत त्यांचे नाव लिहायचे आहे. म्हणजे आज लाभधारकाच्या मुलाचे नाव असेल, त्यानंतर लाभधारकाच्या मुलीचे नाव इथं भरून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांचा आधार कार्ड नंबर टाकून त्यांचं नाव मराठी व इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर हे संमतीपत्र आहे, हे संमतीपत्र म्हणजे जो लाभधारक आहे तो हा लिहून देत आहे. त्यात आपण ही सगळी माहिती भरून घेऊया आणि त्यानंतर हे संमतीपत्र पाहूया. तर मित्रांनो, संमतीपत्रामध्ये हे तुम्ही संमती देतात की म्हणजे जे तू जे तुमची माहिती दिलेली आहे ही तुमच्या घरकुल योजनेचं जी काही प्रोसेस आहे त्यासाठी ही माहिती वापरू शकतो असं तुम्ही संमती देत आहेत ग्रामपंचायतला. त्याबद्दल ही माहिती खरी आहे आणि यात ही संकेतस्थळावर काही कामासाठी त्यांनी तुमच्या आधार कार्डचा वापर करू शकतात. त्याची तुम्ही संमतीपत्र हे लिहून देत आहेत. इथं लाभार्थीचे नाव येतं, त्यानंतर मुलाचे नाव, मुलीचे सही, अंगठा इथं भरून इथं जो लाभार्थी आहे त्याचं नाव आणि त्याचा अंगठा इथं लिहायचा आहे. अंगठा इथं किंवा सही करत असेल तर सही करायची आहे. ठीक आहे मित्रांनो, तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुमच्या म्हणजे आणखीन काही अडचणी असतील तर ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मी तसा व्हिडिओ बनवून तुम्हाला अशी माहिती वेळोवेळी देत जाईन.